ब्रेक नंतर आपलं स्वागत। गणेश गल्लीचा राजा म्हणजेच मुंबईच्या राजाची या ठिकाणी विसर्जन मिरवणूक जी आहे ती निघालेली आहे आणि ही चार दृश्य आहेत सकाळपासून आत्तापर्यंतची। सुरुवातीला राजाची आरती करण्यात आली, त्यानंतर प्रस्थान करण्यात आलं आणि नंतर भक्तांनी एकच जल्लोष केला आणि आता त्या ठिकाणी भक्ताच्या या जल्लोषासोबतच गुलालाची सुद्धा या ठिकाणी उधळण होतीये। सकाळपासूनचा हा घटनाक्रम आपण या चार विंडोच्या माध्यमातून पाहतो आहोत। गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा, सकाळी 8:30 सुमारास या ठिकाणी गणेश गल्लीच्या राजाची आरती करण्यात आली आणि पडलेला आहे। अजून काही भागात मराठवाड्याच्या अजून अधिक पावसाची गरज आहे, परंतु आपण गणरायाला प्रार्थना करूया की आज आम्ही तुम्हाला निरोप देत असताना पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारे आपल्याला सांगत असताना राहिलेल्या दिवसामध्ये देखील पाऊस चांगला त्या ठिकाणी पडावा। आमच्या पोलीस विभागाने खूप चांगल्या प्रकारे कायदा सुव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या गणेश भक्तांनी किंवा वेगवेगळी गणेश मंडळं जी असतात त्या पण कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं गेले 10 दिवस आपल्या आपल्या गणेशोत्सवाच्या परिसरामध्ये ही यंत्रणा राबवण्याच्या करता सहयोग केला। अनेक महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या बाहेरचे भाविक दर्शनाच्या निमित्तानं देखावा बघण्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये येत असताना महाराष्ट्रामध्ये येत असताना त्यांनी पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। शेवटी हे कोणाचं एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, सर्वांचा सहभाग असला तर हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होऊ शकतो। आज सकाळी सुरुवात 7:30-8 वाजता पावसाची झालेली होती, थोडीशी काळजी वाटत होती की पाऊस आता येतो का काय, परंतु 10:30 वाजता ज्यावेळेस आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक म्हणून पुण्याच्या महापौर त्या ठिकाणी पहिल्या 5 गणपतीला पुष्पहार अर्पण करत असतात आणि मग नंतर खासदार आम्ही सगळे लोकप्रतिनिधी तिथं हार अर्पण करतो आणि नंतर अतिशय उत्साहामध्ये त्याच्यात महिलांचा युवकांचा युवतींचा वडीलधाऱ्यांचा सगळ्याच उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत असतो आणि त्याच्यामध्ये दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे ही महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये देखील गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक चांगल्या प्रकारे होईल। एकंदरीतच न्यायव्यवस्थेने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम हे सर्वांनी मनापासून केलेलं आहे, त्याबद्दल त्यांनाही मी मनपूर्वक या निमित्तानं धन्यवाद देतो आणि एवढीच अपेक्षा सगळ्या माझ्या गणेश भक्तांना गणेश प्रेमींना करू इच्छितो की वेळेमध्ये मिरवणूक कशी संपेल याकरता देखील सगळ्यांनी आमच्या पोलीस खात्याला आणि बाकीच्या सगळ्या स्वयंसेवकांना सहकार्य करावं अशी माझी विनंती। शेवटी आजच्या मला वाटतं गोडक कंडक्ट उद्याच्याला लागण्याची शक्यता आहे। 15 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान येण्याची शक्यता आहे, दिवाळीच्या आधी मतदान घ्यावं असं निवडणूक आयोगाच्या कडे चर्चा चालू आहे असं ऐकीव बातमी आहे। वस्तुस्थिती त्यांना जास्त माहिती, परंतु चर्चा अशी चाललेली होती गणरायाचं आगमन झाल्यानंतर निरोप देत असताना आचारसंहिता नसावी आणि उद्या बहुतेक प्रेस कॉन्फरन्स त्यांनी बोलवलेली आहे। प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळेस बोलवतात त्याच वेळेस हा सगळा कार्यक्रम जाहीर केला जातो। गेले अनेक वर्ष आम्ही आणि काँग्रेस एकत्रपणे लोकांच्या समोर सामोर आघाडीच्या नावाने जातो, भाजप शिवसेना युतीच्या नावाने लोकांच्या समोर जात असते। शेवटी प्रत्येकाने आपली आपली भूमिका वरिष्ठांच्याकडे मांडलेली आहे, आता अंतिम निर्णय काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी घेतील। आम्ही ते काय निर्णय घेतात हे आता आम्ही पाहतोय आणि त्या पद्धतीनं पुढची यंत्रणा राबवली। नाही तशी काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित काही। आज गणरायाला निरोप देत असताना तरी इतकं काही नकारात्मक विचार कोणी करू नये, सकारात्मक विचार आपण सगळ्यांनी करावा। त्याच्यामध्ये मी सांगितलं ना वरिष्ठ निर्णय घेतील, मी त्याच्याबद्दल जास्त सुतोवाच करणं हे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी माझं मत त्याच्याबद्दलचं मांडलेलं आहे, पुन्हा पुन्हा ते उलट आज आता गणरायाला निरोप देत असताना सगळे अतिशय आनंदाने त्यांना निरोप देऊया आणि पुढच्या वर्षी लवकर या अशा प्रकारे त्यांना विनंती करूया। तर गणपती विसर्जनावरती दहशतवादी हल्ल्याचा धोका